तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ मध्ये सतीश सरांनी हा काय प्रकार आलाय नवीनच, ट्रॅक्टर सोबत ऑपरेट केल्या जाणारी ही मशीन आहे आणि ह्या मशीनची माहिती पूर्ण सांगण्याच्या अगोदर मी ओळख करून देतो आपल्या निखिल अभंग सरांची वडील तानाजी अभंग आपल्या सोबत आहेत. मी आलो आहे निधी गोठावरती आणि हा जो प्रकार आहे तो सर्वसामान्य शेळी पालकासाठी नाहीये, कारण त्यांच्यासाठी बाकीच्या मशीन आतमध्ये आहेत. हा प्रकार जो आहे ही आहे विधाता कंपनीचीच. निखिल अभंग सरांनी ज्या मशीन आपल्याला 2D किंवा 5D मशीन दिलेल्या आहेत कडवा कटरच्या, त्याच कंपनीची मशीन आहे ही आहे 8D आणि सायलो पॅक आहे. या ठिकाणी तुमच्या जेवढा काही वेगवेगळे मुरघास बनवण्यासाठीचे साधन सामग्री एकत्र करून बनवण्यात आलेली मशीन, म्हणजे याच्यामध्ये तुमची कुट्टी व्यवस्थित होते पाहिजे त्या प्रकारामध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आणि त्याच्या पिशव्या पण बनवल्या जातात. तर नाना, आम्ही सर्व नाना म्हणून बोलवतो, तर नानाचं मनापासून स्वागत. नाना, आम्हाला या मशीनची सगळी माहिती द्या, कारण महाराष्ट्रामधले जेवढे काही लोक आहेत उद्योजक नवीन उद्योगामध्ये येणारी मंडळी आहे त्यांना असे काही प्रकार पाहिजे की बाबा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असे पॅक, कारण महाराष्ट्रामध्ये मुरघासाची मागणी खूप जास्त आहे, तर पॅकिंगचा मुरघास विक्री करता यावा ह्या हिशोबाने. मशीनच्या संदर्भात मशीन कशी आहे, ऑपरेट कशी करायची, मशीनचे पार्ट ह्या सविस्तर माहिती आपल्याकडून पाहिजे. नाना, मशीन काम कशी करते आता ही सुरुवातीपासून जर सांगायला गेलं? आता सरांनी सांगितलं संपूर्ण निखिल सरांचे वडील तानाजी अभंग वगैरे असं सगळी माहिती दिली, धन्यवाद. आज एखादी तुम्ही आला तुमचं स्वागत करतो. हे विधता कंपनीची जे मुरघासाची मशीन उपलब्ध केली ते 8D मशीन आहे. 8D? हां, 8D. हां, 8D. अतिशय एका तासामध्ये 4 टन मुरघास बनवते. अच्छा. आणि त्या मुरघासाला केमिकल्स जी पावडर वापरावं लागते ह्या मशीनमध्ये केल्यानंतर केमिकल्स वापरावं लागत नाही. कुठल्याच प्रकारचे केमिकल्स वापरायचे नाही, याचं कारण जर असेल त्याचं हायड्रोलिक जे आहे दाबण्याचं प्रेस करण्याचं हायड्रोलिक प्रेशर हे दाबलं जातं अतिशय वेगानं दाबलं जातं, त्याचा सगळा हवा जी आहे ती बाहेर काढली जाते आणि ती गेल्यामुळं त्या ज्यामध्ये बाहेरची हवा जाऊ शकत नाही, आतली हवा बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरची आतही होऊ शकत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा तो मुरघास तयार करते ही मशीन. अच्छा, आपण पार्टनुसार माहिती पाहू, कारण लोकांना समजली पाहिजे, कारण मशीन समजली तर लोकांना इंटरेस्ट वाढला आणि इंटरेस्ट वाढला तर कोणासाठी नेमकी आपण बनवली हे आपल्या लक्षात येईल. हा पार्ट जसं निखिल सरांनी सांगितलं तर हृदय आहे म्हणे महत्वाचा आणि हा ब्राझील मेड, तर हा कशासाठी, इथून कशी प्रक्रिया पुढची पुढे जाते? हा सांगतो सर तुम्हाला. प्रथम ह्या मशीनसाठी 4 कामगार लागतात, 5 कामगार लागतात, पूर्ण 5-5. का तर संपूर्ण शेतीतला आपल्याला ज्यावेळेला मुरघास करायचा त्यावेळेला त्या ढिगामधनं आलेला ह्या ठिकाणी ढिगा आला, पूर्ण आल्यानंतर ही ह्या मशीनमध्ये एक घास घालण्याकरता एक पहिला माणूस लागतो. पहिला माणूस लागल्यानंतर त्या माणसाचं काम काय की तिथपर्यंत मुरघास भरला त्या काचेच्या ह्याच्यापर्यंत, पहिल्या ह्याच्यापर्यंत समजा ह्या इथे, हां काच आता ह्याच्यामध्ये गेलेला मुरघास तो बारीक कुट्टी होऊन ह्या भोंग्याच्या आतन ह्याच्यामध्ये येणार, खाल्या बॉक्स मध्ये, हा खालच्या बॉक्स इथे येणार, हा इथपर्यंत भरणार. बरोबर. पूर्ण ते संपूर्ण प्रेस केला जातो खाली. अच्छा. हा प्रेस केल्यानंतर परत एकदाच प्रेस केला जातो, हायड्रोलिक ने एकदा प्रेस होणार. एकदाच. बरं. एकदा केला की त्याची 50 किलोची बॅग तयार होती. अच्छा. आणि बॅग तयार झाली की तुम्ही जिथे उभा राहिले ते कामगार असतो इथे दुसरा कामगार, हा त्या कामगाराने ती बॅग पुढे ढकलायची, ड्रम आहे तो पुढे ढकलायचा. अच्छा. आणि दुसऱ्या ड्रम मध्ये पिशवी लावायची, पिशवी इथनच लावायची, हा पण भरलेला तिथपर्यंत पूर्ण इथं प्रेस होऊन दाबल्या जाणार आणि एवढा गट्टू तयार होणार, तयार होतो संपूर्ण. उदाहरणार्थ इथून आलेला पूर्ण मुरघाशाची कुट्टी याच्यात जमा होणार आणि ह्या पलीकडच्या पोलमध्ये पूर्ण प्रेस होणार, म्हणजे अशा प्रत्येक इथं प्रेस होणार आणि तिथनं पलीकडून ती बाहेर निघणार समजा, म्हणजे पिशवी इथं लावल्या जाते ह्याच्यामध्ये पिशवी. अच्छा. ते अशी प्रकारची ते हुक आहेत ते काढायचे, ते हुक पूर्ण काढून घे, काढून घे. आपण त्या बाजूने बघूया ना, म्हणजे लक्षात येऊन जाईल आपल्या. आता तो प्रेस झालेला जो आहे तो इथे येणार, हा इथे येतो. आलगीच्या कामगारांनी हिथून वर राहिलेल्या कामगारांनी काढायची संपूर्ण ती बॅग ह्यातनं बाजूला काढून घ्यायची. या ठिकाणी एक अजून पत्र्याचं इथं जॉईंटिंग आहे, त्याला जोडायचं आहे. तिथली पिशवी त्या जॉईंटवर अशी पटकी वाढली, पिशवी वरून घेतली की त्याचा कार्यभाग सांगतो. ती पिशवी स्टॉकला ठेवून देऊन टाकून द्यायची आणि परत हा ड्रम काय असं टाकून टाकायचा, लावून घ्यायचा. हा पुढं पार्सल म्हणजे एकामागे एक अशी जागा घेणार प्रेसनं ती मशीन बाजूला करणार, सगळं काही मेकॅनिझम ह्या इथून सगळं काही वायरिंग वगैरे इथून पूर्ण जाणार,
पुन्हा दुसरा मुद्दा असा, आता ही मशीन कोण वापरायला पाहिजे? आता 10-20-5-50 शेळ्या किंवा आमच्याकडे 2-4-10-5 गाई आहेत, अशा लोकांना तर साहजिक परवडणार नाहीये. बनवली कोणासाठी, काय काय उपयोग करू शकतो त्या मशीनच्या माध्यमातून? सर्वसाधारण ज्यांच्या गाया 20 ते 100 गायापर्यंत ज्यांचं आपले गोट फार्म आहेत, ज्यांचं सांभाळ करण्याची तयारी 100 लोकांची 100 गायांची मोठ्या जनावरांची, हा मोठ्या त्यांनी मशीन घेणं अतिशय गरजेचं असेल. त्या तर मुरगास अतिशय क्वालिटी बाज होतो, शिवाय क्वालिटीचं झाल्यामुळे ते त्या जनावरांच्या दुधाची क्षमता, डिग्रीची क्षमता, फॅटची क्षमता, तयारीची क्षमता, गाभाची क्षमता, त्या मुरगासात प्राप्त होईल. आणि जनावर आजारी पडत नाही, डॉक्टरांचा मेडिकल खर्च कमी होतो, जनावरांची तयारी चांगली वाढल्यामुळे दूध प्रमाण चांगलं वाढलं जातं, गाभाची क्षमता वाढतील. आणि थोड्याशा अवधीमध्ये जर दीर्घकाळ गायीने घेतला तर आपला खर्च वाढला जातो, तो तिथं वाचला जातो ह्या मुरगासांमध्ये. अशा पद्धतीचं हे सुंदर मशीन आहे आणि सर्वसाधारण कुणी घ्यावं तर संपूर्ण गावामध्ये मोठे मोठे दूध उत्पादक आहेत, त्या दूध उत्पादकांचं दूध घातल्या गेलं, तुमची डेअरी आहे, तुमच्या डेअरीला मी दूध घालतो, तर माझ्या दुधातून तुम्ही त्याचे पेमेंट घेऊ शकता का? मग मला 1-10 टनाचं किंवा 20 टनाचं माझी मका काढायला बनवलेला मुरगा, हां, त्याला तुम्ही मला बनवून द्या. तुम्ही आम्हाला बनवून दिला, दिल्यानंतर तुम्ही मला सांगितलं तुमचे 5,000 डिग्री होते, एकदम दुधाचं घेऊ शकता. म्हणजे संघटित शेती करणारे, संघटित दुग्ध व्यवसाय करणारे किंवा गावातले 10-5 जणांचा समूह आहे किंवा पंचकृषीमध्ये 1-2 मशीन अशा परवडू शकतात, समजा एकट्याला नाही परवडणारी, कारण एवढा मोठा हत्ती सांभाळायचा म्हणल्याच्या नंतर त्याला ज्यामध्ये ट्रॅक्टर लागणार आहे, ऑपरेटिंग किंमत पण साहजिकच नाही खूप मोठी असणार आहे. पण उद्योग करणाऱ्या माणसं ज्यांना उद्योग करायचा त्यांच्यासाठी ही मशीन चांगली आहे. आता मला असं वाटतं की झालं सर्व धंदे वाढायसाठी, दुसरा एक धंदा असा की आता सुशिक्षित व्यापारी वाढत आहेत, सर्व कोरोना असं वाटतं नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या मिळत नाही, पण नोकरीपेक्षा अधिक पैसा देणारा हा धंदा आहे. 50,000 पेमेंट असेल, 1,00,000 पेमेंट असेल, एक कामगार ह्या मशीनवर 50,000 रुपये आरामशीर कमवू शकतो, संध्याकाळी झोप लागू शकतो आणि शरीराचे व्यायाम होऊ शकतो या मशीनचं कार्य असेल. आता सध्या आणि रोगाचे प्रभुद्र वाढलेले आणि नोकर वर्गांना असे घेतात, आणखीन रोगाचं प्रमाण वाढल्यामुळे नंतर बस बैठकीचं काम केल्यानंतर रोगाचं प्रमाण वाढतो. ह्या मशीनवर तरुण पोरांनी काम करावं, शिकलेल्या पोरांनी, अतिशय शिकलेल्या पोरांनी असे मशीन घ्यावं आणि मशीन घेतल्यानंतर ते कार्य भागाभाग सादर करावं. लोकांचं जर एका एकरातले मैल बघितले तर ह्याचं जवळजवळ 40 टन ऍव्हरेज निघतो. पण आपले जर नुसते दाणे काढले मकतले, आपल्याला एकसारखं प्रमाणात टाकल्यानंतर त्याचं दुधाची क्षमता सारखी क्षमता प्रत्येक, आणि तरुण पोरांना 2 पैसे मिळू शकतात आणि त्यांनी आपल्या ज्याच्या 100 गाय आहेत त्यांनी जर ठप्पे लावून ठेवल्या तर त्यांना जर असं वाटलं की शेजारच्या विक्री करायची, समजा आपल्याला विक्री करायची, तर आपण ते तणाव विक्री करू शकतो, त्यातही पैसे मिळू शकतात. तरुणांचं पैसे मिळण्यानंतर ह्या धंद्यामध्ये आनंद वाटतो आणि ती वेगाने काम करू शकतो, पैसा मिळवू शकतो. बरं, किंमत नाही, आता ही मोठी मशीन आहे त्या हिशोबानं सर्वसामान्याला एकदम जनरलला परवडणार नाही, पण गावामध्ये 10-5 तरुण किंवा 10-5 व्यवसायिक असे असतात की ते ह्या व्यवसायाकडे वळू शकतात, त्यांना किमतीचा अंदाज. हा, ही मशीन जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली कंपनीनं, पूर्ण त्यांनी 50 वर्ष तंत्र वापरलं, मेंदू वापरला कर्मचाऱ्यांनी आणि ह्या मशीनचं उत्पादन सुरू केलं, तर ह्या पद्धतीने हे मशीन उपलब्ध झाले. सगळ्याच्या फायद्यात चांगले, तुम्ही काय सांगितलं आता मला, 5,98,000 ह्या कंपनीची मशीनची किंमत आहे. नाना, मशीन बद्दल पद्धतशीर माहिती दिली आम्हाला, लक्षात आली. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, गावामधले 5-10 तरुण किंवा 10-5 व्यवसायिक असे असतात जे नवीन काहीतरी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या व्यवसायामध्ये उतरू इच्छितात, त्यांच्यासाठी मशीन खूप चांगली.